कांटे का होगा मुकाबला, रोंगटे खड़ा कर देने वाला होगा। आप जब कमेंट्री कर रहे थे ना प्रवीण ठाकुर, मैं आपको पेड़ पे नहीं चढ़ा रहा हूँ, चने के झाड़ पे नहीं चढ़ा रहा हूँ, लेकिन मुझे ऐसा लगा कि पुरातन में कोई लड़ाई चल रही है और उसका वर्णन हो रहा है। यकीन मानिए, आवाज में बेस वैसा ही था। पुरातन काल में जब लड़ाइयाँ होती थी, जिस तरह संजय ने धृतराष्ट्र को बताया था कि महाभारत की रणभूमि में क्या हो रहा है, लेकिन वो एग्रेसिव नेस नहीं था उसमें, लेकिन जो ऐतिहासिक लड़ियाँ लड़ी गई और जैसे ही शायर उस लड़ाई का वर्णन करते हैं, उसी तरह आपकी आवाज़ में वो क्रिकेट का वर्णन हमें नजर आया। ये मैंने कह रहा हूँ, ये क्राउड भी कह रहा है यहाँ का, सच में। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे, मैच की तरफ चलना जरूरी है। ज्ञानेश्वर जी गलत, इनकी अध्यक्षता में ये भारतीय जनता पार्टी विधायक ट्रॉफी 2023 का ये खूबसूरत मंजर, खूबसूरत कारवा। राइट आर्म राउंड द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेला, सीधा मिड ऑफ के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है, लेकिन एक ही रन मिला, एक ही रन आया। लक्ष्मण ठाकुर का स्कोर कार्ड ये कह रहा है कि बगैर नुकसान एक रन। देखिए रावे के पास काफी अच्छी बल्लेबाजी होने के बावजूद भी उन्होंने पिछले दो मैच हमने देखा गेंदबाजी करने का फैसला किया। पहले मैच में जो टीम 90+ रन बना चुकी है, 91, लेकिन उसी टीम के कप्तान ने देखा कि मुझे जीतना है, ना कि मैन ऑफ द सीरीज के रेस में जाना है, मुझे जीतना है। मैंने अब तक फाइनल नहीं जीता, मेरा गांव जो मेरे सपोर्ट के लिए यहां पर आ चुका है, हल्की सी अपील की गई, लेकिन उस अपील को नकारते हुए एम्पायर, पूरा क्राउड, देखिए क्राउड, पूरा क्राउड चारों ओर से जब अच्छी गेंदबाजी होती है तो आवाज निकाल रहा है। इसका अंदाजा ये लगाया जा सकता है कि रावे के कई घरों में ताले लगाए जा चुके हैं, कई लोग यहाँ पर आ चुके हैं अपनी टीम के सपोर्ट में। रात के तकरीबन घड़ी का कांटा बता रहा है कि 2 बजने वाले हैं, लेकिन फिर भी जो फैन फॉलोअर्स है रावे के, देखिए चारों ओर से आवाज आ रही है। सोचिए एक अकेले रावे गांव की टीम यहाँ पर होने के कारण जो रोजगार है, यानी कि जो छोटे छोटे स्टॉल है जिनका रोजगार है ये क्रिकेट, उनका बिजनेस कितना बड़ा होगा। इसके बाद इस बात के ऊपर भी ध्यान देना जरूरी है, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है। ओंकार पाटिल, एक ही नाम, एक ही शख्स, एक ही आवाज। रायगढ़ के ऋषभ पंत ने जैसे उन्हें मौका दिया बड़ी टूर्नामेंट्स खेलने का, ओंकार हरपाल ने, अब ये ओंकार पाटिल अपनी चमक दिखा रहा है। और ये बहुत ही बढ़िया खेला, सीधे बल्ले से लाइट्स को छूता हुआ ये छक्का, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, और ये छक्का जरूरी था, संजीवनी देने वाला। अनिल जी पाटिल साहब, मैंने विनंती असेल कि अपन व्यासपीठ और यावत सन्माननीय अनिल जी पाटिल, तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन, 1 छक्का आ चुका है इस ओवर की 5वीं गेंद पर। राइट आर्म राउंड द विकेट, फिर से एक बार हल्का लेग स्पिन, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, बैट बॉल का इशारा, 8 पे आता हुआ टोटल, बगैर नुकसान। तारा टीम की ताकत भी काफी अच्छी है, बहुत बड़े खिलाड़ी है। नॉर्थ स्ट्राइक एंड पर स्वस्तिक महात्रे, उम्र काफी कम है लेकिन बहुत बड़ा क्रिकेट का ज्ञान उन्होंने प्राप्त किया है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद हवा में, पहला झटका, ओंकार को पहली सफलता मिलती हुई और टीम रावे को पहली सफलता मिलती हुई ओंकार की गेंदबाजी के ऊपर, और ये पहला झटका मिलता हुआ टीम तारे को, आउट होने वाले खिलाड़ी थे आनंद महात्रे। भी अपने स्टेटमेंट में कहा था कि राइवा देवी का हमारा हमारे ऊपर आशीर्वाद है, आज की रात हम बहुत कुछ करने के लिए आ चुके हैं और इसी तरह हमारे देवी का आशीर्वाद हमारे सिर के ऊपर बरकरार रहेगा आज की पूरी रात। ढेर सारा क्राउड हमें नजर आ रहा है, टीम का टोटल 8 रन, बगैर
एक विकेट के नुकसान पर यह 8 रन आ चुके हैं टीम तारा के। गेंदबाज दीक्षित, नहीं नहीं ये हेलोजन से निकल रहा है, भट्टी का है क्या, ईटों का कारखाना। चलिए आखिरी खेल बचा हुआ है, 5 ओवर का महज आधे घंटे का खेल बचा हुआ है। लेकिन यह कारवा खूबसूरत ऑर्गेनाइज किया है नरेश्वर जी घरत और उनके सभी साथियों ने उनके अध्यक्षता में। गेंदबाज दीक्षित, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है दीक्षित की भी, पिछले मैच में हमने देखा था। शॉर्ट ऑफ लेन गेंद, अपील की गई, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी स्वस्तिक मात्रे ने, डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पर 8 रन। दीक्षित ये नाम है इनका, राइट आर्म ओवर द विकेट, 1 रन जरूर मिला। देखिए जितना ज्यादा रावी की प्लानिंग यही है, जितना ज्यादा स्वस्तिक मात्रे को नॉन स्ट्राइकर एंड पर लेकर आए उतनी ज्यादा गेंदें निकाल वो सकते हैं, बड़ा स्ट्रोक खेलने से बल्लेबाजों को परहेज कर सकते हैं, ये सब प्लानिंग होती है। कभी कभी क्या होता है, राजा शिव छत्रपति महाराज ने देखिए लड़ाइयां लड़ी, लोग कहते हैं कि अमावस जो है वो हमारे लिए अपशगुन होता है, लेकिन उस अमावस को ही ज्यादा लड़ाइयां लड़ी गई राजा छत्रपति शिवाजी महाराज द्वारा। उन्होंने उस अपशगुन को शगुन बनाया क्योंकि ढेर अंधेरा, घोर अंधेरा था, उसका फायदा उठाया उन्होंने, तो ये होना चाहिए। क्या गेंद डाली दीक्षित ने, राइट अप इनटू द ब्लॉक होल, रुका हुआ टोटल वहीं पर 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। डीजे ठोक जितना ठोकना है। अष्टावन मावळ्यांची त्यांच्याकडे फौज होती आणि म्हणूनच सिंधवी स्वराज्य स्थापन झालं। आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या राहिबाचं असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता, महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार। लेकिन तारे गाव का कौन सा ऐसा वो बाजी है जो इस मैच में अपनी टीम के लिए लड़ाई करेगा आखिरी दम तक, आखिरी क्षण तक, इस सत्र की आखिरी गेंद तक। टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 गेंदे इस ओवर की अभी भी शेष। दीक्षित क्या गेंदबाजी हो रही है इस बंदे की, राइबा देवी रावे एक मंशा से आ चुकी है लेन स्टार तारा के खिलाफ। ये देखिए ये विकेट मिल सकता है, दीक्षित हैट्रिक के द्वार पर जा सकते हैं। डीजे तो आएंगे, एक रात बोलेंगे चले जाएंगे, लेकिन ये 4 रातें जो प्रतियोगिता चल रही है उससे पहले जो 1 महीने का मेहनत है वो इन ऑर्गेनाइजर्स ने ली है रोशन। हम क्या आएंगे बोलेंगे चले जाएंगे, खिलाड़ी आएंगे खेलेंगे चले जाएंगे, जीतेंगे हारेंगे वो दोबारा कोशिश करेंगे, जीतने वाले ट्रॉफी उठाकर घर जाएंगे, लेकिन 1 महीना पहले की जो मेहनत है हम सभी के लिए जिन्होंने की है, उन ऑर्गेनाइजर्स का गाना लगाया था थीम सॉन्ग इस प्रतियोगिता का डीजे मास्टर ने, शुक्रिया डीजे। दीक्षित हैट्रिक के द्वार पर, क्या गेंदबाजी हो रही है, हल्की सी अंदर की तरफ लेकर आए दीक्षित। इस ओवर की अब होगी आखिरी गेंद, टोटल वहीं पर रुका हुआ 9 रन। क्या दीक्षित ने ओवर किया मैच 2 रन वाला, 3 विकेटे भी निकाली।
ये व्हाइट बॉल का इशारा, ये देखिए। कभी कभी क्या होता है, सपोर्ट ज्यादा होता है इंडिया में। इंडिया क्यों जीतती है, 1,80,000 के क्षमता के स्टेडियम पूरा भरा रहता है, पब्लिक आवाज करती है। देखिए अनिल कुंबले और जवागल सिन्हा जैसे निचले क्रम के बल्लेबाजों ने भी ऑस्ट्रेलिया के खिलाफ 39 रनों की साझेदारी की थी। ये किस वजह से हुआ था, पब्लिक के सपोर्ट की वजह से। टीम का टोटल 10 रन, 3 विकेटों के नुकसान पर 10 रन स्कोरकार्ड के ऊपर आ चुके हैं। ये गेंद, और ये गलत फील्डिंग हुई है, गलत फील्डिंग हुई है। 4 रन जरूर मिलेंगे। देखिए ये है क्रिकेट, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी, अनिश्चितताओं का खेल। एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता, और इस बाउंड्री की वजह से इस क्रिकेट ने बदला है रंग, आया है तारा के पक्ष में। और उस तारा के पक्ष में अब अगला ओवर अगर आता है 15-20 रन वाला, तो मजा आएगा दूसरे सत्र में। ट्रॉफी 2023 उरण विधानसभा क्षेत्र के कार्य सम्राट विधायक आदरणीय महेश बाल्दी साहब, इनके सम्मान में धनेश्वर घरत साहब इनके अध्यक्षता में, इनकी अगुवाई में रखी गई है ट्रॉफी, क्रिकेट रजनी विधायक ट्रॉफी 2023 में। फिर से एक बार आप सभी का स्वागत। मजा आ रहा है इस मैच में। रोशन, पहले तो मैं थोड़ा ना नुकर कर रहा था, लेकिन जिस तरह से क्राउड आखिरी दम तक रुका हुआ है, मजा आ रहा है। बतौर कॉमेंटेटर क्राउड बहुत ज्यादा है, और क्राउड का सपोर्ट मिले ना, वही टूर्नामेंट सफल साबित मानी जाती है। नावा दादर कड़वे जीते रावे केड़वने वशेणी, हाँ ढेर सारा क्राउड रहता है। चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर आखिरी ओवर लेकर आए हैं नितेश महात्रे। स्वस्तिक मात्रे को आक्रामक खेल दिखाना होगा। 14 रन आ चुके हैं 12 गेंदों में। इस ओवर में कम से कम 15-20 ये टारगेट होना चाहिए स्वस्तिक मात्रे का। राइट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 ही रन मिलेगा वहां पे, लेकिन लिया नहीं है, लिया नहीं है ये रन। स्वस्तिक मात्रे जानते हैं 6 की 6 गेंदे उन्हें खेलनी है, या तो आर पार की लड़ाई, या तो लड़ाई में होंगे पूरे ढेर, या तो शेर या तो ढेर। ये अप्रोच है अब स्वस्तिक महात्रे का। 4 गेंदों में अब तक 2 ही रन बनाए हैं स्वस्तिक महात्रे ने। 5 गेंदों का खेल अभी भी सत्र का शेष। स्वस्तिक महात्रे ने इस गेंद को खेला सीधा हमारे कमेंट्री बॉक्स में, छक्का आया 14 के साथ ऊंची छलांग लगाती हुई। इस गांव में बंदर बहुत ज्यादा आ चुके हैं मेरे ख्याल से। उस बंदर जिस तरह एक डाली से दूसरी डाली पर छलांग लगाता है, उसी तरह रन छलांग लगाते हुए 14 से 20 के ऊपर, 20 के ऊपर छलांग लगाते हुए गेंदबाज। आई वा कैच, बॉल बॉय ऑर्गेनाइजर जतीन के लिए 100 का इनाम जरूर दिया जाएगा। ये लटक गए हैं स्वस्तिक मात्रे, एक रन जरूर मिला, दूसरा भी मिला, 22 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी 3 गेंदे शेष, 22 पे रन आ चुके हैं 22। लेकिन देखिए कोशिश जो है ना, उस कोशिश के लिए भी तालियां बजाई जा रही है। एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट जिसे हम कहते हैं, कि 100% से भी ज्यादा कमिटमेंट। तारीफ काबिल फील्डिंग की है हर्षद पाटिल की। 3 गेंदे अभी भी बची हुई है, स्वस्तिक मात्रे जानते हैं 1 छक्का उन्हें इस मैच में वापसी दिला सकता है। 1 रन जरूर मिला, नहीं, यहां से मत बोलिए, यहां से आवाज आ रही है माइक्रोफोन के जरिए। प्लीज जो भी मैदान के अंदर जो जंग चल रही है ना, उसका फैसला हम बाहर करेंगे, हम नहीं। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 23। इस ओवर की अभी भी 2 गेंदे शेष है। क्रिकेट में 2 गेंदों में बहुत ज्यादा रन बनते हैं, 12-23 रन, 23 23 23 23 धावा धावल कवर, 23 रन 23।
चलिए तीनों भाषाओं में मैंने बताया है, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर, दो गेंदों का खेल अभी विशेष। मयूर जाधव स्ट्राइकर एंड पर, राइट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को निकाला, शॉर्ट थर्ड मैन को चीरा है और गेंद ने सीधा रास्ता ना बाउंड्री के करीब, और ये 23 और 4 बने 27। ओंकार पाटिल भले एक मजे हुए खिलाड़ी हो, 75 रनों की उन्होंने शानदार पारी खेली हो, लेकिन यह वातावरण ऐसा है हल्की सी बूंदाबांदी के कारण, यहाँ पे अगर ये टीम 30 के करीब पहुंची तो उनके पास भी एक ब्रह्मास्त्र है स्वस्तिक मात्रे, जब एनर्जी पावर प्ले का ओवर करेंगे, ये हमें भूलना नहीं है। क्रिकेट है क्रिकेट भाई, क्रिकेट में वार पे पलटवार होता है, नैले पे दैला होता है, एक्शन पे रिएक्शन होता है, शेर पर सवा शेर होता है, ये क्रिकेट है। किसी ने ये नहीं सोचा था, आज 200 रन देखिए कई बल्लेबाजों ने बनाए हैं, लेकिन जब तक सचिन तेंदुलकर ने वो 200 रन नहीं बनाए, किसी भी बल्लेबाज को यह एहसास नहीं हुआ कि खिलाड़ी वनडे मैच में अगर पूरे 50 ओवर खेले तो व्यक्तिगत 200 बना सकता है। पहली बार बनाया तो विश्वास आ गया बाकियों को कि हम भी बना सकते हैं। हाँ, निश्चित तौर पर कई ऐसे अनिश्चितताओं भरे पल है क्रिकेट में, और यह देखिए छक्का लगाया जिस बल्लेबाज को स्वस्तिक मात्रे स्ट्राइक देना नहीं चाहते थे, उसी ने तारे टीम को एक ऊंची टोटल तक पहुंचाया है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 33-34 की दूरी तय करनी है। ओंकार को पूरे 3 ओवर खेलने होंगे अगर इस मैच को जीतना है टीम रावे को। अब देखना यह होगा ओंकार का अप्रोच कैसा रहता है 34 रन बनाने में 18 गेंदों में, लेकिन वो अप्रोच अपने जुबानी बयान करेंगे हमारे साथी कॉमेंटेटर प्रवीण जी ठाकुर। मैं लेता हूं आपसे अलविदा, मिलेंगे अगले साल एक अगली नई रात के लिए इस प्रतियोगिता में। थैंक यू डीजे। आम्ही सन्मान घेत आहोत, सर्वप्रथम अनिल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, आणि त्यानंतर केतनजी पाटील, वेद कोळी आणि त्यांच्या बरोबरीने संतोषी करत या चारही मान्यवरांचा आम्ही सन्मान घेत आहोत। अनिल पाटील, केतन पाटील, वेद कोळी आणि संतोष करत, चला लगेच ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा। प्रवीण सर आवाजून उल्लेख करेल कर या दोन्ही संघांचा, राबे संघ आपण पाहता आई रायबादेवी राबे, प्रचंड लोकसंख्या असणारं हे गाव आणि त्यातून निवडलेले हे 11 खेळाडू, आणि तारा गाव आपण पाहिला तर एकाच गावातील 2 संघ त्यामधला 1 संघ, जबरदस्त दोन्ही संघांचा खेळ राहिला आजच्या रात्रीमध्ये। दोन्ही संघांना पण शुभेच्छा देऊया, फायनल टॉप 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल याचं उत्तर तुम्हाला आता नक्की मिळेल, परंतु आमचा संपूर्ण अव्हेंजर स्क्वॉड तो आज रात्रीपासून खतर राबे संघाला चेअरअप्स करतोय, त्यांचंही कौतुक करावं लागेल। आणि त्यानंतर आपण पाहिलं खतर तारा संघाचे बिग सपोर्टर आमचे मित्र समाधान गावण, महेंद्र शेठ म्हात्रे उर्फ बालू शेठ, प्रशांत म्हात्रे, विकास संपूर्ण खतर, नितीन असतील, राजेंद्र म्हात्रे, शैलेश म्हात्रे, त्यांचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल, डोळ्यात तेल घालून आपल्या संघाला ते सपोर्ट करत आहेत। आणि आज ज्यांचा आपण आवाज ऐकला, नेहमी जो आवाज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने ऐकतोय आणि प्रत्येकाला हवा असा वाटतोय, असे उत्कृष्ट हिंदी भाषेपती प्रभुत्व असणारे समालोचक आमचे प्रवीण दुगाडे सर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। मी गरत काकांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। आणि मान्यवरांना प्रेक्षकांना विनंती असेल, जर हा आवाज आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या प्रवीणजी दुगाडे सरांसाठी। एक कमेंट आली होती यांच्यासाठी, खरं तर मी आवाज उल्लेख करेल, सुप्रीमो ट्रॉफी गेले 32 वर्ष ते समालोचन करतात आणि पहिल्यांदा आम्हाला संधी मिळाली, परंतु तेव्हा एकाने विचारले हा प्रवीण दुगाडे माणूस आहे कोण इतका मजबूत, त्याचा आवाज एवढा जाड कसा, जेव्हा त्याने समोरून पाहिले तेव्हा त्यांना देखील विश्वास झाला नव्हता, परंतु आवाजाचे जादूगार म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आणि नेहमी आमच्यासारखं नवोदित समालोचना मोटिवेशन करणारे आमचे सिनियर समालोचक प्रवीण दुगाडे सरांचा मी पुन्हा एकदा आज या आमदार ट्रॉफी 2023 स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतोय। जाऊया मैदानाकडे, उरण पनवेल आमदार चषक 2023 चा सुपर 4 चा मेगा हाय वोल्टेज चा सामना,
एका रात्रीमध्ये तब्बल 22,000 त्यांना खरं तर प्रेक्षक नॅश भाई दोन बॉल दोन षटकारांकरता प्रवीणला किरण आहे तिथं तो किरणसाठी ना या दोघांना पण प्रवीण सर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय एका स्पर्धेमध्ये एका मॅचला 27,000 रुपये पारितोषिक त्यांना मिळालं होतं हा खरं तर त्यांचा आवाजाचा त्यांचं हे कौतुक राहिलं होतं जोरदार डाळ्या झाल्या पाहिजे खरं तर सरस्वती प्रसन्न आहे त्यांच्यावरती वा फटका अप्रतिम आहे चेंडूला उत्तर दिलं गेलंय पहिल्या चेंडूवर चेंडू जाईल 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 चेंडू सीमारेषेपार चौकार होताना दिसतोय मैदानाच्या चौफेर फलंदाजी बघायला मिळते आज त्यांनी सांगितलंय पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळालं नाही आहे आणि त्यासाठी नक्कीच घमासान युद्ध बघायला मिळत आहे किरण करता दोन बॉल दोन षटकारांकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय रॉयल फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं पहिल्या चेंडूवर प्रहार केला ओमकार पाटील विघ्न हरवणारा विघ्न दूर खेळणारा याचंच नाव ओमकार स्लोअरमॅनचा वापर केला गेला फटका जरी प्रॉपर टायमिंग जुळला नसता तर एक धाव एका धावेचा रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का होताना दिसत नाही प्रचंड नाराज आहे परंतु खराब दर्जाचा चेंडू चेंडू दंडण करत चालला सीमारेषा पलीकडे हरवलाय का पंचांचा इशारा काय येईल तद्वत किती धावा पूर्ण झाल्या ते बघणं गरजेचं आहे तीन धावा झाले सबसे आखे तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर भोसले सर आणि चव्हाण सर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतीलच या किती धावा असतील मैदानाच्या चहूबाजून आरोळ्या शिट्ट्या टायांचा गजर गजर आणि गजर बघायला मिळतोय घमासान युद्ध गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व बघायला मिळतंय याचंच नाव क्रिकेट आहे साईगावचे लेजंड क्रिकेटर समाधान गावण यांच्या वतीनं 11 स्टार तारा संघ जर जिंकला तर त्या संघाकरिता 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चला अंपायर वरती प्रेशर क्रिएट करू नका प्लीज चला सर्व खेळाडूंना विनंती राकेश पंचांवरती दबाव आणण्याचा कृपया प्रयत्न करू नये विनंती आहे आपणास क्रिकेट म्हटलं तर सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटला जायलाय चला तारा संघ आपण फिल्डिंग लावून घ्या जास्त प्रेशर पंचावरती क्रिएट करू नका सुशील ठाकूर आणि कमिटी मेंबर्स आपण जरा प्लीज मैदानाकडे पंचांच्या जवळ जा आणि काय पंचांनी कृपया कोणीही प्रेशर क्रिएट करू नका क्रिकेटच्या मैदानावरच्या दोन्ही न्यायदेवता अगदी तटस्थ आहेत कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आयोजक आणि पंच याच्यामध्ये जो निर्णय असेल तो
तो दोन्ही संघांना मान्य करावाच लागेल. कमिटीचा डिसिजन शेवटचा जो निर्णय असेल तो आयोजकांचा निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागेल. दोन्ही टीम्स ने याचा फॉलो घ्यायचा आहे. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत अगदी अल्पावधीतच येईलच, तो तुम्हाला मान्य करावाच लागेल कारण तटस्थ न्यायदेवता आहेत क्रिकेटच्या मैदानावरच्या. पहिल्या चेंडूवर आला होता खणखणीत चौकार आणि या चेंडूवर किती धावा ते आताच आम्हाला कळेल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तिसरा डोळा उघडला गेलाय. हो नक्कीच. रन्स ग्राह्य धरले जात आहेत कारण विकेट वाचवण्याच्या भूमिकेमध्ये ओंकार होता, त्याला माहितीही नव्हतं की बॅट चेंडूवर आदळला जाईल. किरण होता मला वाटतं. बारावे खेळाडू देखील आमच्या समवेत आहेत तुमचे दोन्ही संघाचे. मॅच सुरू करा. आता निर्णय हा लास्ट डिसिजन आहे आणि योग्य निर्णय आहे. चला अमित फिल्डिंग लावून घ्या. चला तारा संघ सहकार्य करा, सामना सुरू करा. कमिटी अभिनंती आहे स्वस्तिक पात्रे आणि टीमला की आपण लागली छत्रक्षण सजून घ्या. क्रिकेट हा खेळ सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, जेंटलमन म्हटला गेलाय आणि नक्कीच तारा संघ देखील लगेचच सामना स्पीडअप करेल अशा अशा व्यक्त करूया. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. चला रावे संघाचे प्रेक्षक इथून बाजूला थोडेसे प्लीज मागे या, बाउंड्रीलाइनच्या मागे या. जेवढे प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती, आपण बाउंड्रीलाइनच्या जवळ कोणीही उभे राहू नका कारण इथून इथे कोणत्याही संघाच्या बाजूला आम्ही न्याय चुकीचा देणार नाही आहे. जो न्याय कमिटी आणि पंच देतील तोच ग्राह्य धरला जाईल. बघा सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडे मागे उभे राहा. क्रिकेटचा थर्रार अजूनही जिवंत आहे आणि स्वस्तिक मात्रे आणि त्यांचे सहकारी पुन्हा एकदा तयार झालेत. काय फुल्ला तुन दर्जाचा सामना आपल्या पुढे आणून ठेवलाय. हाय वोल्टेज सामना, चित्त थरारक सामना. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर तीन धावा, अशा एकूण सात धावा.
पहिले षटक हाताळताना इलेवन स्टार तारा संघाचा संघनायक काटेरी मुकुट परिधान करणारा ठमकाट ज्याला म्हटलं गेलंय तुरपाचा एक्का ज्याला म्हटलं गेलंय तो स्वस्तिक मात्रे कम बॅक करेल का हे बघणं देखील गरजेचं आहे। तर दुसऱ्या बाजूला ओंकार बाडील रन मशीन आहे रावेगावची, या रन मशीनला थांबवावं लागेल, त्यासाठी प्रचंड मोठे डाव टाकले जातील। अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळेवरी डाव तुझा येताच तू जमविशी आपली खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्याण्या जो तो खासे डाकी मागे डपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव पुढचा चेंडू हा स्वतःच्या फळीत्री मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओंकार बॉडील बॅक टू द पॅव्हिलियन मोठा मसागा लागलाय। चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला काय कम बॅक आहे स्वस्तिक मात्र ऑन फायर ओंकार बॉडील नावाचा बादल मैदानाच्या बाहेर याचच नाव क्रिकेट आहे। गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व तारा विपक्ष नावे सामना अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय अलोट गर्दी प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा चित्त थरारक लढत आहे सुपर फोर मध्ये जाण्यासाठी हे जग घमासान युद्ध बघायला मिळतंय। निमित्त आहे उडान पनवेल आमदार चषक 2023 भारतीय जनता पार्टी खेलवणा आयोजित पुढचा चेंडू या षटकातील ब्लॉकचा चेंडू खडून काढलाय परंतु नव्हता लोक डायरेक्ट बॅक टू बॅक दुसरा धक्का धावचीच्या स्वरूपात डाव खोऱ्या फलंदाजाला देखील परतावं लागेल पलटवार जबरदस्त आहे। धावा आणि तदनंतर घसरगुंडी काय घडलंय मैदानामध्ये अक्रीत घडायला लागलाय उलट फेर बघायला मिळतात। क्रिकेटमध्ये कोणता प्यादा शेवटच्या क्षणी समोरच्या संघाला नामोहरम करेल सांगता येत नाही आहे। समोरच्या फलंदाजांची भंबेरी उडवणारी ही गोलंदाजी क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे डायरेक्ट हिट करणारा आनंद म्हात्रे काय फुलातून थ्रो केली झेल उडाला झेल पकडला जाईल राहुल नावाच्या या क्षेत्ररक्षकांना झेल पकडलाय रावे संघाचा तिसरा फलंदाज गारद झालाय। माझी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरात ज्ञानेश्वर घरात जन्मी सदस्य आले रमांच थरणार बदल आली त्या संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची होडी अभेद्य फळी भेदणारी रचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे उडान पनवेल आमदार चषक 2023 तारा विपक्ष रावे रायबादेवी रावे विपक्ष इलेवन स्टार तारा शेवटचा अंतिम एक चेंडू पाच चेंडू सात धावा तीन मोहरे गारत गेलेत दबाव दबाव आणि दबाव रायबादेवी रावे संघाच्या गोटामध्ये स्मशान शांतता काय घडलंय कम बॅक करावं लागेल स्वस्तिक नावाच्या या गोलंदाजानं काय जादूमय गोलंदाजी केली मॅजिकल स्पेल वेट अँड वॉच भूमिका सब्र का फेल मीठा होताय या भाषेत उत्तर दिलं गेलं स्वस्तिक मात्रे ऑन फाय स्ट्राइकेंडकडे फलंदाज आदित्य पाटील फटकाला जेव्हा प्रचंड वेगानं झेपवलाय चेंडूला चेंडूला अडवलाय तद्वत एकच धाव
अर्धवा धावपटलावर मी म्हटलं होतं सामना होता कुठ आलाय कुठ सामना अहसे अहता घेऊन ठेपलाय प्रेक्षकांच्या अगदी बसंतीला उतरलाय सामना टिक 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 वाजू लागली खर तर 2:25 परंतु कोमरा पहाटेचा कोणाच्या गावामध्ये आरवला जाईल तारा किरावे काय घडेल अव्वास तर झालाच पाहिजे 12 चेंडू समीकरण बिघडलंय आता करायचे धावा 12 चेंडू ठाकूर सर सांगतील सव्वीस धावांची अजूनही गरज आहे प्रति षटकामागे 13 सरासरीने खेळ करायचा आहे धावा धावपटलावर आहेत केवळ 8 विजयासाठी करायच्या होत्या 34 आणि आता अजूनही 12 चेंडू 26 धावा अजूनही सामना संपलेला नाही आहे एका दुसरा बिग हिट सामन्याचा रंग नक्कीच बदलेल रावा संघ ओमकार विना खेळताना दिसतोय परंतु एक म्हणेन काय जबरदस्त आहे आयोजन जबरदस्त आहे सामन्यामधला रंग जबरदस्त आहे बेरंग करून टाकणारा एखादा फटका येईल का परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहे उत्तम जोशी पहिला चेंडू अक्रॉस बाट खेळण्याचा प्रयत्न अडवला गेला चेंडूला तद्वत एकच धाव स्ट्रॉंग आर्म आहे राकेश मात्रेचा आणि चेंडूला अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय उत्तम जोशी बद्दल रोशन पाडी सर काय सांगावं खर तर थोडस बोलावं असं वाटतंय एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि खर तर एखाद्या खेळाडूमध्ये जर का चांगली बोलता संयम असेल सहनशक्ती असेल तर तो खेळाडू नक्की प्रभावी कामगिरी करेल पाटीचा जेव्हा विकेट मिळाला तेव्हा तिथून मात्र या संघाचा कॉन्फिडन्स लेवल आता थोडस आपण देह बोली म्हणूयात खूप आता स्ट्रॉंग बनले बदन बुढा होता है दिल की हसरत कब पूरी होती है बदन बुढा होता है दिल की हसरत कब पूरी होती है पुराना हुआ तो क्या हुआ कुकर पुराना हुआ तो क्या हुआ वो तो सिटी बजाएगा ही काय सिटी वाजवेल का उत्तम जोशी सिटी वाजवेल का हे बघणं गरजेचं आहे चेंडू हवाई सफरीला चेंडू जाईल आर पार ऋषभ पंत स्टाईल षटकार वर विकेट प्लीज प्लीज आपण शांत राहा डगआउटमध्ये आपण प्रेक्षकांना घेऊन शांत राहा कुणी आतमध्ये येऊ नका अगदी प्रेक्षकांच्या भेटीला उत्कंठ वर्धक सामना आलाय सामना कुणी जिंकू द्या क्रिकेटच जिंकेल यातील मात्र शंका नाही आहे परंतु आता धाकधूक वाढू लागली रायबा देवीला साकडं घातलं जात आहे दुसऱ्या बाजूला शिव शंभोला साकडं घातलं जात आहे काय घडेल कोण कुणाच्या मदतीला धावेल लक्षात उद्या सामना कोणीही जिंका मैदानामध्ये तुम्ही सेलिब्रेशन करा परंतु या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घ्या कारण तुम्ही इथे मॅच खेळून जाल परंतु आयोजकांना 4 रात्री झेलायच्या आहेत अगदी बरोबर आहे आयोजन त्यांना सक्सेस करायचं त्यामुळे कोणीही जिंका एन्जॉयमेंट करा परंतु स्पर्धेला गालबोट लागण्याची काळजी घ्या आपण प्रवीण साठी रॉयल फ्रेशच्या वतीनं 2 बॉल 2 षटकार नॅश भाई याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय समीकरण बिघडलंय 10 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे डावखोऱ्या फलंदाज प्रवीण पाटील न काय प्रथम फटका खेळलाय रावे संघाचे खांदे उंचावलेत क्लिंग बॉल की काय फर्निचर डिस्ट्रॉय गोलंदाजी आणि प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आयोजनाला पहिल्या श्रेणीमधले उत्तम प्रतिसाद घर बसल्या लाईव्ह बक्षबीत बघणारे प्रेक्षक ज्या जागेवर बसले ते उठून उभे राहिलेत जे उठून उभे राहिलेत ते टाचांवर उभे राहिलेत आणि जे टाचांवर उभे आहेत ते आता अंगठ्यावर उभे राहिलेत काय अफलातून सामना आहे पैसा वसूल मॅच आहे लाजवाब डीजे शिव खूप धन्यवाद रसायनीचा हा बुलंद आवाज काय अफलातून अगदी अंगावर शहर येऊन गेलाय अडीच वाजले तरी 550 लोक अजूनही लाईव्ह सामना बघताय तरी इकडे बाजूला आग लागली मैदानावर चौफेर
कम बैक जबरदस्त है, एक डाव तुझा असेल तर दुसरा डाव माझा आहे। उत्तम जोशी उत्तम गोलंदाजी करतोय, वारावर प्रतिवार हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय। शिव हवाई हल्ला होईल षटकार, वा काउकनरच्या अगदी डोक्यावर चेंडू सीमारेषे पार, प्रेक्षकांमध्ये फरार, हा आलाय बाहुबली षटकार। आली पाहिजे आनंद शिंदे आला तरी चालेल, अंगात आता भूत आलं पाहिजे, अगदी अंगावर काटा सडकून उभा राहायला पाहिजे। आठ चेंडू 13 धावा, आठ चेंडू 13 धावा, कोण समीकरण सोडवेल? नायक तू खलनायक, नायक तू खलनायक, कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक? हा प्रवास आता सुरू झालाय। आठ चेंडू 13 धावा, आयोजक कमिटी थर्ड मॅन मध्ये आपले दोन तीन तिथे व्हॉलंटियर पाठवा, जिथे समर्थक आहेत रावे आणि तारा गावाचे तिथे व्हॉलंटियर पाठवा, प्लीज शांतता राखा, कारण ही स्पर्धा बघा पंच खेळ थांबवा। आपण सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण आनंद उत्सव साजरा करा, परंतु कोणाच्या भावनांना ठेस लागेल असं काही तिथे उपद्रव करू नका, लक्ष असू द्या। अगदी बरोबर आहे, सामना हा खेळीमेळीच्या वातावरणात मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे। आठ चेंडू 13 धावा, उत्तम जोशी ला उत्तर दिलं गेलंय। इटकाचा पत्थर से कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, काय सामना आपल्या पुढ्यात आणून ठेवलाय, प्रेक्षकांच्या अगदी पसंतीला उतरलाय हा सामना। पुढचा चेंडू उत्तम जोशीचा, फुलर लेनचा चेंडू, चेंडू जाईल का जाईल का, झेल पकडला गेलाय, वाह काय कमबॅक आहे, म्हणून तर गोलंदाज आणि फलंदाज मध्ये द्वंद्व म्हणतोय। आणखी एक विकेट, ऑफिशियल पंच संतोष चौधरी सर निर्णय घेतील, दोन्ही संघांचे 12 प्लेयर आपण कोणतेही कमेंट पास करू नका, लक्ष असू द्या, अगदी योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, कोणत्याही संघावरती अन्याय होणाऱ्याची काळजी आम्ही घेत आहोत। पहिली रात्र आणि झेल पकडली, परंतु बॉल बीमर आहे की नाही पाहिलं जाईल, बॉल कोणत्या ॲक्शनने लँडिंग झाला आहे, प्रॉपर कनेक्टिंग कोणत्या क्षणाला झाला आहे हे पाहिलं जाईल आणि मग मात्र हा निर्णय येईल। इट्स अ फेअर डिलिव्हरी, खेळाडू बाद, खेळाडू आउट झालाय, चला डग आउट मध्ये बसा ओमकार। 7 चेंडू 13 धावाची असूनही गरज आहे, चला आता अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील, लक्ष असू द्या। ओमकार आपण पहिले डगआउट मध्ये चला प्लीज, आपला 12 प्लेयर आहे, मगाचा पण निर्णय आम्ही जो कमिटीने दिला तो मान्य केलाय, आताचा निर्णय देखील तिसरे पंच ऑफिशियल त्यांनी घेतलाय। बघा दोन्ही संघांचे समर्थक, स्पर्धा आपली आहे आणि आपले जवळचे संघ आहेत, त्यामुळे स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घ्या, जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील।
चला फक्त एक कॅप्टन राहू द्या आकाश आपण चला चला सर्व खेळाडू आपण चला फक्त एक कॅप्टन राहतील तारा प्लेयरना विनंती आपण डगआउट मध्ये थांबा स्वस्तिक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या कॅप्टनला पाठवा फक्त बाकी सर्व चला प्लीज प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम असेल हा मान्य करावा मागाशी देखील तो पंचांचा निर्णय आम्ही तुम्हाला मान्य करावा लावला होता तारा संघाला देखील तो मान्य करावा लागला होता तीन धावांचा निर्णय जो होता तो मान्य करावा लागला होता आयोजकांना आपण सहकार्य करा अगदी क्रिकेटच्या तिन्ही न्यायदेवता आहेत ते तटस्थ आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये गर्दी गावातले असं वगैरे काही विषय नाही आहे ओंकार चला सर्वांनी विनंती आहे आपण आपल्या
पा एक एका धावेसाठी घाम गाळावा लागतोय. 36 धावा 34 धावा ज्यावेळी झाल्या त्यावेळी सांगितलं होतं हा फायटेबल स्कोर आहे आणि या फायटेबल स्कोर करता प्रचंड घमासान युद्ध बघायला मिळेल आणि ते युद्ध देखील बघायला मिळत आहे. एका बाजूला कधी गोलंदाज सरस ठरतोय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज सरस ठरतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 7 चेंडू 13 धावा. बघा इथून जर का तिसऱ्या पंचांकडे निर्णय आला तर फक्त 12 प्लेयर्स तुमच्या तिथे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकही दोन्ही संघाचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा नाहीये. पुन्हा रिव्ह्यू जर आला आणि जर का एखादा टीमचा प्लेअर आला स्टेज मध्ये 3 रनची पेनल्टी दिली जाईल रिव्ह्यू घेतल्यानंतर. पांदिवे गावाचे समर्थक देखील हा सामना बघतायत. सामना चालू करा अशी त्यांच्याकडून फोनवर फोन येताना दिसतायत. प्रत्येक गावातून प्रेक्षक मायबाप सामना बघतायत. अफटमच्या बाहेर दिशाहीन चेंडू दशा बघायला मिळेल. भोसले सर सांगतायत हा वाईट चेंडू आहे. इट्स अ वाईट डिलिव्हरी. उत्तम जोशी आतापर्यंत उत्तम गोलंदाजी करत होता परंतु दिशाहीन गोलंदाजी दशा तुमची बघायला मिळेल. 7 चेंडू 12 धावा. 7-12 उतारा कोणाच्या नावावर असेल? समीकरण येऊन ठेपलंय. हा 7-12 उतारा कुणाच्या नावावर असेल? तिथं रावे गावचं नाव असेल कि तारा गावचं? कोण ठरेल लँडलॉर्ड? कोण ठरेल जमीनदार? 7 चेंडू 12 धावा. स्ट्राइकर फलंदाज आहे आकाश पाटील. तर दुसऱ्या बाजूला सिनियर मोस्ट खेळाडू उमर बचपन की मगर देईल बचपन का या स्टाईलनं उत्तर देईल का? उत्तम. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावची संधी परंतु पुन्हा एकदा रिव्ह्यू. मॅच अगदी टिक 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 वाजू लागले हृदयात नव्हे डोक्यात वाजू लागले. काय घडलं या मॅच मध्ये? या चौधरी सर कुणी येणार नाही आता, अगोदरच क्लिअर केलंय. फक्त 12वे प्रतिनिधी आमचे बघा रिव्ह्यू. अंपायर आणि दोन्ही 12वे प्लेअर बघतील. 12वा प्लेअर कोणीही काही बोलायचं नाही. अंपायर निर्णय देईल तो अंतिम राहील. फक्त आपण बघायचं काम करायचं आहे. अंपायर जो निर्णय देईल तो अंतिम असेल लक्ष असू द्या. आणि प्रत्येकाला सूचना असेल बघा प्रत्येक स्पर्धेमध्ये पाणी उगाच आपल्यामुळे या स्पर्धेला गालबोट लागेल असं आपण वर्तन करू नका. खेळाडू ती दाखवा. प्रत्येकाला विनंती असेल आपण मैदानामध्ये खेळाडू दाखवतो आपले समर्थ देखील त्यात तुम्हाला साथ देतील. तेव्हा प्लीज सर्वांना विनंती आपण सहकार्य करा. जळपानाची व्यवस्था केली जाते मैदानाकडं पण तिथं तोंडचं पाणी पाळायची पाळी आली. पाण्याचं पण मात्र अजीब आहे बघा. जिवंत माणसाला पाणी मात्र खाली तळाखाली घेऊन जातं, त्याला तरंगू देत नाही आहे. मात्र प्रेताला मात्र पाण्यावर तरंगून ठेवतं. बघा विरोधाभास कसा आहे, हे महत्त्व आहे.
फलंदाज नॉट आउट आहे. बारावा खेळाडू त्यांच्यामध्येच कन्फ्युजन होतं ऍक्च्युली. प्लीज बारावा खेळाडू रावे संघ कूल माइंडेड राहा. तुमचा फलंदाज नॉट आउट आहे आम्ही तेच सांगण्याचा पद ई नाही तो थोडासा शांत ठेवा. डोक्यावर बर्फाची लादी तोंडात साखर ठेवा. सगळं काही चांगलं होईल. श्रद्धा शबूर या मंत्र साईबाबांनी दिलाय की नाही. ओम साईराम बोला. पहाटेचे पावणे तीन तीन वाजून दोन वाजून पन्नास मिनिट सामना चालू करा. आम्हाला पहाटेचे सहाची गाडी पकडायची आहे कॉलेजला गेटचा जाण्या करता. आम्हाला ही कामाला जायचं आहे. जाऊया मैदानाकडे. समीकरण बिघडवून टाकणारी गोलंदाजी फलंदाजी सहा चेंडू बारा धावा. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय राकेश म्हात्रे. काय करेल म्हात्रे. अलॉंग द कार्पेट जमीनला गुदगुल्या करत चेंडू सी मारे शेपार चौकार. वा काय फटका आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका आलाय. सेन्सिबल क्रिकेट. खूप छान. मी म्हटलं होतं श्रद्धा शबुरी वेदन वॉच भूमिका ठेवा. डोक्यावर बर्फाची लादी तोंडात साखर ठेवा. श्रद्धा शबुरीचा मंत्र दिला गेलाय. आता बॉडी लँग्वेज चेंज झाली. समीकरण बिघडलंय. पाच चेंडू आठ धावा. पाच चेंडू आठ धावा. सनील ठोकलाय चौकार. जमीनला गुदगुल्या 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 करत चेंडू सीमा रेषेपार चौकार. सामना प्रतिमा आवडला असल्या टाळ्याचा गजर गजर आणि गजर करायचा आहे. सामना कुणी जिंकू दे. रावेकर जिंकू द्यात किंवा तारेकर जिंकू द्यात. सितारे की ये लढत है. समकदारा चमतमता सितारा कोण असेल. चेंडू पुन्हा एकदा आलाय. लॉग ऑफच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय का. दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. गच्चाल दर्जाचा क्षेत्ररक्षण मी म्हणेन. दोन धावा मिळतील. समीकरण बिघडलंय. चार चेंडू सहा धावा. चार चेंडू सहा धावा. काय घडेल मैदानामध्ये. सिंह ज्या जागेवर बसतो ना त्या जागेत सिंहासन तयार होतो. म्हणून सिंहासनाच्या पाठीमाग कधीच लागू नका. स्वतः सिंह बना. ज्या जागेवर बसाल त्या ठिकाणी सिंहासन तयार होईल. लोक तर नावं ठेवतच राहतील. मात्र आपल्या आई वडिलांनी जे नाव ठेवलंय ना त्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. इट्स अ ब्रँडेड. गोलंदाजी ब्रँडेड असेल की फलंदाजी. काय घडेल मैदानामध्ये. आहा इट्स अ परफ्युम डिलिव्हरी. मातीचा सुगंध देऊन जाणारी अगदी नाका समृद्ध चेंडूला उडवलाय. वा परफ्युम डिलिव्हरी. राकेश म्हात्रे ऑन फायर. सामना प्रथम दर्जाचा आहे. म्हणून तर म्हटलं होतं ना गोलंदाज आणि फलंदाजांमधलं हे द्वंद्व. आणि रावेकर विपक्ष तारागाव. काय फुलतून सामना आहे. एका बाजूला आदिमाया शक्ती आहे रायबा देवी तर दुसऱ्या बाजूला शिव शंभो. ही लढत बघायला मिळेल त्यांच्यामध्ये देखील. साकडा घातला जात आहे. माझा संघ जिंकू द्या. परंतु दबावाला सुगारून जो खेळ करेल ना तोच सामना जिंकेल. पुन्हा एकदा प्रथम चेंडू अगदी जबरदस्त. परंतु एक धाव नक्की. प्रचंड भन्नार वेग आहे. तेज तर्रार वेगवान चेंडू टाकला होता राकेशनं. एक धाव खर्च झाली. आता मात्र समीकरण बिघडलंय. समीकरण आलंय दोन चेंडू आणि अजूनही एकोणतीस धावाधा पटलावर. याचा अर्थ असा आहे पाच धावांची अजूनही गरज आहे. रायबा देवी रावे केलं स्टार तारा कोण जिंकेल. स्वस्तिक म्हात्रे की ओमकार मॉडेल. प्रचंड घमासान युद्ध बघायला मिळतंय मैदानावरची. ही लढत प्रेक्षणीय लढत हाय व्होल्टेज मुकाबला. फटका फसला आहे. परंतु एक धाव एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का. तुम्हाला क्रीज सोडायलाच हवी होती. एकच धाव असेल. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार नाहीये मला वाटतं. कदाचित रनआउटचा धोका असेल का. पंचांचा इशारा. एक चेंडू. आता समीकरण बिघडलंय. धावा करायचे आहेत. एक मिनिट. पंच धावचीच्या स्वरूपात बाद आहे का फलंदाज चव्हाण सर. बाद ना. नाही नाही तो ऍक्च्युली
स्ट्राइक नाही, कारण नवीन नियमानुसार नियमावलीनुसार तुम्हाला स्ट्राईक चेंज करता येणार नाही. का दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याच्या सुरुवातीला आपण सांगितलं होतं की क्रीज सोडणं गरजेचं आहे, परंतु आता एक चेंडू चार धावा टाळ्या झाल्याच पाहिजे. सामना होता कुठं आलाय कुठं सामना अहसे अहात घेऊन ठेवलाय. टाळ्याचा गजर गजर आणि गजर झालाच पाहिजे. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे. जे प्रेक्षक बसले आहेत ते उभे राहिलेत, उभे आहेत ते आता टाचांवर उभे राहिलेत, टाचांवर आहेत ते आता अंगठ्यावर उभे राहण्याची बाली आली. ज्याला कोणाला बीपीचा त्रास आहे ना त्यांनी डोळे बंद करा, हा चेंडू बघूच नका. एक चेंडू चार धावा, एक चेंडू चार धावा. तारा किरावे गुडल्यास पाडून चेंडू उडवलाय, परफ्यूम डिलिव्हरी आणि इलेव्हन स्टार तारा संघ जिंकलाय. सुपर फोर ची दारा उघडली, अगदी रॉयल एंट्री.